जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने 3 दिवसीय सेमिनारचे खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारचे संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या सेमिनार संस्थेच्या विद्यालयाचे प्राचार्य आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने विद्यालय योग्य पद्धतीने आणि सहजतेने कशा प्रकारे चालवावे याकरिता 3 दिवसीय सेमिनारचे आयोजन खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी या मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारच्या उद्घाटनावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, सचिव सिद्धेश्वर गडदे, प्राचार्य राज अलोनी यांच्यासह संस्थेच्या विद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या दृष्टीने पाहायला गेलं अत्यावश्यक असणारा असा कार्यक्रम सेमिनार. आणि आज सुरू होत आहे तर मला अतिशय आनंद होतो, आम्हाला सर्वांना आनंद होतोय. सेमिनार म्हटलं की ज्या पद्धतीने नियोजन असायला हवं तर आपण एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसतंय. आता ह्या कॉलेज या सेमिनारमध्ये आपण रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर आहे, त्याचबरोबर रामशेठ ठाकूर कॉलेज खारघर आहे, शिकेटी कॉलेज खारघर आहे, शिकेटी स्कूल नवीन बनवलेलं आहे, गुरु नारायण स्कूल आणि त्याचे जे शाखा असतील त्या तुमच्या ज्या आहेत कोणा त्याच्याबरोबरीनं पलीकडं बाबूबाई ठाकूर स्कूल पण आहे, बाबूबाई ठाकूर कॉलेज पण आहे. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व शाखा ज्या आपल्या आहेत, 3 कॉलेजेस आणि 6-7 हायस्कूल्स किंवा ज्युनियर कॉलेज यांच्या प्राथमिकावर भरपूर शाखा आहेत, त्या सर्वांना एकत्रितपणानं असा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीनं तुम्ही सर्व आता इथं आलात आणि आपण जे सहभागी झाला तर त्यावेळेला कार्यक्रम सेमिनार म्हटलं की शिस्तीतच व्हायला पाहिजे. आज सुद्धा इथं आल्यानंतर तुम्ही सर्व खुश झाला असाल, कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे खुश झालात की नाही, म्हणजे असं वाटतंय की नाही किंवा हा काहीतरी नियोजनबद्ध असं हा कार्यक्रम चाललेला आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम वेळोवेळी होणं गरजेचं आहे. मोठ्या संस्था नामांतरी असतात, तिथे अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. युनिव्हर्सिटी लेवलवर असतील, विद्यापीठ लेवलवर असतील, आपल्या किंवा तुमच्या संस्था लेवलवर असतील, पण अशा प्रकारचे कार्यक्रम जर झाले तर एक प्रकारचं आपण कुठं आहोत, काय करायला पाहिजे, आपल्यापेक्षा पुढं आणखी काय चाललंय का आजूबाजूला आपल्या इतर स्कूलमध्ये इतर कॉलेजेसमध्ये, आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या याच्यामध्ये काय चेंज करायला पाहिजे काय, तर अशा प्रकारची जाणीव आपल्याला होत असतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.